आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील नदीपात्रात जलपर्णीचा विळखा, वाढली डासांची उत्पत्ती, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातून वाहणाऱ्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आली आहे, त्यामुळे डासांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुक्यातील नदीच्या काठावरील उदगाव चिंचवाड, अर्जुनवाड, कुटवाड, कणवाड, हासूर, शिर्टी, नुडसीवाडी, औरवाड, यड्राव, नांदणी, शिरोळ या सर्वच गावातील नदीपात्रात जलपर्णीचे जाळे पसरले आहे. या ठिकाणी पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. सायंकाळी 7 पुढे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे जलपर्णीचा वाढता विळखा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जलपर्णीमुळे उत्पन्न होणाऱ्या डासांचा आणि चिलटांचा उपद्रव नदीकाठच्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे. येथील नागरिकांच्या विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील वस्त्यांमधील अनेक लहान मुलांना वेगवेगळ्या आजारांच्या समस्या जाणू लागल्या आहेत. पावसाळ्यात नागरिकांची आरोग्याची समस्या भीषण रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांच्या शुद्धीकरणाचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असले तरी त्याबाबत योग्य तो पाठपुरावा लवकरात लवकर व्हावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.